बारामतीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते बारामती दौंड रेल्वेच्या विद्युतीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांचा रेल्वे प्रवास कसा बंद झाला याचा किस्सा त्यांनी उपस्थितांना ऐकवला आणि सर्वत्र हशा पिकवला. रेल्वेच्या काही कामांबाबत अडचणी असल्यास काही महिने थांबा, निवडणुका झाल्या की आपली सगळी कामं मार्गी लागतील, असे यावेळी ते म्हणाले. बारामतीत आज बारामती दौंड रेल्वेच्या विद्युतीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी रेल्वेचा प्रवास कसा बंद झाला याचा किस्सा उपस्थितांना ऐकवला. 1967 साली आमदार झाल्यानंतर आपण रेल्वेनं मुंबईला जायचो. एकदा आपण मुंबईला जायला निघालो आणि रेल्वेत झोप लागली. जेव्हा आपण उठलो तेव्हा आपण बारामतीतच असल्याचं दिसलं. तेव्हा ही रेल्वे दौंडवरून बारामतीत आली, तरीही आपल्याला जाग आली नव्हती. तेव्हापासून आपण रेल्वेनं प्रवास बंद केल्याचा किस्सा पवार यांनी सांगितल्यावर एकच हशा पिकला. 1967 साली मी पहिल्यांदा विधानसभेला निवडून आलो. त्यावेळेला विधानसभेचा मार्ग उशिरा जायला रेल्वेचे दुसरा मार्ग असायचा आणि रेल्वेमध्ये इथं बसायचं संध्याकाळी आणि संध्याकाळी बसल्याच्या नंतर दोन जाती गाडी बदलून नंतर पुण्याची पुण्यावरून मुंबई दिवसभर विधानसभेचं अधिवेशन असायचं आणि संध्याकाळच्या रेल्वेने परत पुणे दौंड आणि बारामती अशा प्रकारची चक्कर असायची. गाडी लहान असायची, फारशी स्वच्छ असायची नाही, वेळ खूप घेतली आणि वेळ खूप घेतल्यामुळे खूपदा लक्षात सुद्धा यायचं नाही की आपण नक्की आता कुठं आलो तर कधी पोहोचणार. मला आठवत आहे की एक दिवशी संध्याकाळच्या गाडीने मी मुंबईला निघालो आणि जेवढं बरंच काम होतं त्यामुळं थोडं थकलो होतो आणि रेल्वे झोपलो. झोपल्याच्या नंतर जेव्हा उठलो तेव्हा लक्षात आलं मी बारामतीला, तर इथून दरच दरच वाजता परत बारामती पुढे गेलोच नाही. आणि त्या दिवसापासून रेल्वे या. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.